बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला म्हणा एखादा सेक्रेट ठेव आणि विचार बोल, त्याशी नाही का? किती वर्ष आली देशाला सत्रुला बसतो काय? मी असतो तर काम खाली चढवली हे काय? देशाचं तुम्हाला स्वातंत्र्य देण्याची माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे? बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला म्हणा एखादा सेक्रेट ठेव आणि विचार बोल, त्याशी नाही का? किती वर्ष आली देशाला सत्रुला बिलक महोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली हे काय? देशाचं तुम्हाला स्वातंत्र्य देण्याची माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे? शिस्त अभिप्रेत आहेत, पंक्चरपणा सिन्सिअरपणा त्यांना आवडतो, ते वारंवार सांगतात तुम्ही असं वागायला पाहिजे. आणि मग देशाला एक खऱ्या अर्थाने देशाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतील, देशाला महासत्ता बनवू शकतील अशी यांची क्षमता असलेले आमचे पंतप्रधान आहेत. आणि म्हणून त्यांच्यासोबत काम करताना नक्कीच आनंद आणि समाधान आहे. आणि म्हणून एक प्रेरणा मिळाल्यानंतर आम्ही उत्साहाने काम करतो. आणि म्हणूनच आज एक एक वाजल्यानंतर फिरल्यानंतर परत सकाळी 8 उठून आम्ही जे सुरू होतो हे त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे आम्हाला शक्य होतो. यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. आपल्याला मी पत्रकार नाही सांगे, ही जी यशस्वी आमची जन आशीर्वाद यात्रा झाली त्यामध्ये पत्रकारांचं मोठं योगदान आहे, आम्हाला सहकार्य आहे. आमचे विचार, पंतप्रधानांचे विचार, त्यांचं काम आणि कार्य आम्ही सांगतो ते लोकांपर्यंत घेऊन तुम्ही जाता, चॅनल म्हणा, प्रिंट मीडिया म्हणा. आणि म्हणून तुमचेही मी आभार मानतो. आणि असंच सहकार्य देशासाठी, राज्यासाठी आणि मुख्यतः जनतेसाठी तुम्ही करा अशी विनंती करतो. तुमचे काही प्रश्न असल्यास जरूर विचारू शकता. आज तुमच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, मुंबई नंतर आज कोकणामध्ये यात्रा तुमची सुरू आहे. प्रामुख्याने जेव्हा तुम्ही महापौरानंतर कोकणामध्ये आलेला आहात, कोकणामध्ये काय बदल झालेला आहे का? राज्य सरकारची मदत पोहोचली आहे का? तुम्ही नागरिकांशी संवाद साधलेला आहे, काय सांगाल? जनतेला, लोकांना पूरग्रस्त परिस्थितीत ज्यांचं नुकसान झालं असे बाधित लोकांना मी आताच भेटलो. काही लोक इथेही असतील त्यांना कुठल्याही प्रकारची अद्याप मदत मिळाली नाही. आज काही लोकांना आम्ही धान्य दिलं, त्यांना विचारलं, घरात एक कण नाहीये, कोणती मदत नाहीये, अशा परिस्थिती मी त्यांना जेव्हा विचारतो त्यांच्या तोंडून शब्द पण येत नाही. अशी परिस्थिती आज आहे, मदत आलेली नाही, मिळालेली नाही. मी येण्यापूर्वी कृषी मंत्र्यांना भेटलो, कारण मागच्या दौऱ्यानंतर मुंबई गेल्यानंतर त्यांना ब्रीफ केल्यानंतर त्यांनी 700 दिले होते. मी त्यांना विचार 700 कुठे दिले, ते बोलले राज्य सरकार आपल्या प्रोसिजर प्रमाणे राज्य सरकारला गेले. मी मला अजून वाटप नाही झालंय, मी बात करतो. मी आता गेल्यानंतर मागे लागेन ते पैसे वाटायला प्रवृत्त करेन. पण सरकारला तर काही वाटत, लोकांना एवढ्या म्हणजे 10-10 फूट पाणी दुकानात गेलं काय राहिलं नाही. हे डोळ्याने पाऊल गेल्यानंतर पण मदत नाही, बरं केंद्राने पाठवलेले पैसे तरी द्यायला पाहिजे, तेही दिलेत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर माझी नाराजी आहे, त्याच्यात कोणतेही राजकारण नाही. अशा परिस्थितीत संकट काळी सरकार त्यांच्या पाठी उभं राहायला पाहिजे, पण राहिलेलं नाही. पण केंद्राचा एक मंत्री नात्याने त्वरित जाऊन PM आणि अर्थमंत्र्यांनी परिस्थिती सांगून मदत त्वरित द्यायला लागला. राणेसाहेब, आता तुमची यात्रा ही निघाली आहे रायगडमध्ये, आपण आतापर्यंत बराचसा भाग फिरलोय, लोकांनी तुमचं अभिवादन केलं, वेगवेगळे प्रश्न मांडले. या रायगडकरांचे किंवा कोकणकरांचा एक प्रश्न नेहमीचाच आहे, तो म्हणजे महामार्ग. हा महामार्ग आता पण तुम्ही पाहिला असेल किती कच्चे रस्ते आहेत, बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत, तर तो कधी पूर्ण होईल? आणि दुसरा म्हणजे रिफायनरीचा प्रकल्प, त्याचं भविष्य काय असणार आहे?
जागा बदलणं आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यावर. एका वेळेला एकच विचार आहे, रस्ते आणि रिफायनरी, कारण दोन बाजूला जातात. तर रस्त्याबद्दल मी पाहिलंय आणि मी चर्चाही केली, ज्याने ज्याने कामं घेतली त्याने रस्त्याची कामं पूर्ण केली. याच रत्नागिरी रायगड मध्ये आणि सिंधुदुर्ग एकाच वेळेस टेंडर निघाले. सिंधुदुर्गात ते चौपदरीकरण पूर्ण झालं पण इथे झालं नाही. त्याला कारण कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ज्याने मिळवून दिला कॉन्ट्रॅक्ट त्याला आहे. ही सगळी परिस्थिती गेल्यानंतर नितीन गडकरी म्हणजे हायवेची कामं त्यांच्या अंतर्गत होतात, त्यांना सांगून सगळ्यांची कामं काढून घेऊन नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून 7 ते 8 महिन्यात रस्ता व्हायला पाहिजे या भाषेत त्यांना सांगेन आणि तसं करण्याला प्रवृत्त. राहिला प्रश्न रिफायनरीचा, मला तर आणि ज्या लोकांना रिफायनरी पाहिजे ती कारण रोजगार निर्मिती आणि एक शहर नवीन कोकणात बसू शकेल एवढे पैसे 1.5 लाख कोटी रुपये खर्च होणार. तिथे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. त्यांनी त्याच्यात रिफायनरी मध्ये करायची त्यांना अट आहे, त्याच्यासह सगळं पूर्ण करावं असं मला वाटतं. पण मला रिफायनरी हवी. दुसरीकडे मंदिरे बंद आहेत तर दुसरीकडे दहीहंडी सारखा मोठा उत्सव मुंबईमध्ये साजरा होतो पण मुख्यमंत्री म्हणतात की दहीहंडी साजरी करू नका, त्याच्यामुळे करोनाचा प्रसार. दहीहंडी गणपती करू नका, हे करू नका, स्वतः पिंजऱ्यात राहायचं. आज लोकांचं जे नुकसान झालं लॉकडाऊन किती नुकसान. आज लोक आत्महत्या करतात, व्यापारी कर्ज परत फेडू शकत काही वाटत नाही या माणसाला. कुठेही एवढं लॉकडाऊन नव्हतं ते ह्याच्या ह्या महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. पण आम्ही मी आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांना विचारणार आणि दहीहंडी किंवा कुठल्याही हिंदूच्या सणाला जर विरोध झाला तर मात्र आम्ही तमाम हिंदूंना सांगू आपले सण साजरे करा, तुमच्यासाठी आम्ही आहोत. दादा एकूण बाळासाहेबांची जी हिंदू सणांबाबतची वगैरे भूमिका होती त्याला कुठतरी आता तिलांजली देण्याचं काम. तिलांजली दिल्यामुळे मुख्यमंत्री झाले गद्दारी करून. साहेबांची आयडियोलॉजी 1% पण त्यांनी पाळली नाही. साहेब कधीच शरद पवार आणि काँग्रेसवर गेले, आयुष्यभर त्यांच्यावर भांडले ना. सर्व धर्म समभाव साहेबांना मान्य नव्हता, हिंदुत्व मान्य होतं. साहेबांनी बीजेपीला सोडा म्हणाले नसते. पण आता त्यांनी जे केलं त्याला कुठली आयडियोलॉजी नाहीये. पद आणि पदापासून पैसा आणि पैशापासून पद एवढंच त्यांना माहिती आहे. जो माणूस मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाही, मंत्रालयात बसत नाही, कसला मंत्री? एका विषयाचं जर ज्ञान आहे का त्या माणसाला? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असा मंत्री व्हावा या राज्यातले जनतेचं दुर्दैव आहे. अधोगतीकडे चाललंय हे राज्य. तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना धोका आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गर्दी करू नये, सण साजरे करू नये आणि असं आव्हान ते करतायत विरोधकांनाही, भाजपाला त्याचं आव्हान केलं त्यांनी. भाजपाला काय करेल, आमच्या ऍडवाइजर नाही. त्यांचा ऍडवाइज कोणत्यालाच काय कळत नाही, ते आम्हाला काय ऍडवाइज करणार? ते डॉक्टर आहेत का? तिसरी लाट कुठून आवाज आला त्यांना आणि ती पण लहान मुलांना? अपशकुन सारखं बोलू नको म्हणा. अगोदर लहान मुलांना धोका, लोकांना घाबरवायचं किती. आज या ह्याच्यामुळे सगळे व्यावसायिक आज त्रस्त आहे. परत 10 वर्षात उभरमान करू शकणार नाही की हा माणसामुळे सारखा घाबरून. बरं उपाय काय नाही, 1,57,000 लोक गेली हो महाराष्ट्रात यांच्यामुळे. काय उपाय नाही, वॅक्सिन नाही, हे नाही, ते नाही, स्टाफ नाही, डॉक्टर नाही. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. आपला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला म्हणा एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचार बोल, त्याशी नाही का? किती वर्ष आली देशाला
फिरत महोत्सव काय हे असतो तर कानाखाली चढवले. हे काय देशाच तुम्हाला स्वातंत्र्य देण्याची माहिती नसावी सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. मग सरकार कोण चालवतंय सध्या? सरकार कोण चालवतंय सध्या? कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाहीये. आता राष्ट्रवादी मध्ये उपभोगते सत्ता उपभोगत आहे. दादा त्यांच्या मंत्र्यांची अनेक अनधिकृत कामं सुरू आहेत. परिवहन मंत्र्यांचा अनधिकृत बंगला आहे, सीआरझेड नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. कोण? अनिल परवानी सीआरझेड नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. कुठे त्याचा बंगला? रिसॉर्ट आहे. कोणतीही कारवाई झाली नाहीये. मात्र मिलिंद नार्वेकरांचं देखील असंच प्रकरण होतं, त्यावरती त्यांनी बंगला तोडलेला आहे. यावरती कारवाई होईल अशी तुम्ही मागणी करणार आहात का? अरे आमचे क्रेडिट समय करतात की कोर्टात गेले इकडे गेले ते गेले, त्यांच्याकडून नाही झालं तर आम्ही आहेच. कायदेशीर राज्य चालाव. गोरगरिबांचे छोटं एक्सटेन्शन पत्राचं पण तोडलं भर पावसात. मग यांचे बंगले का? कायदेशीर आता राज्यकारभार सुरू आहे तुमचं म्हणणं का? अरे नाही ना बाबा, मी महाराणी काय सांगतोय तुला. कायद्याचं राज्य नाही. हिंदीमध्ये की अभि जो नारा प्रकल्प आहे, नारा जे काही एकदम नारा प्रकल्प एक मिनिट. आपल्याकडे केंद्राचा जे नवीन विभाग देण्यात आले म्हणजे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग, आणि आता महापुरात कोकणातले आणि विशेषतः रायगड चिपळूण जे बरेच उद्योगधंदे आणि नोकऱ्या गेल्या आहेत लोकांच्या, आणि कोरोनामुळेही नोकऱ्या गेलेल्या आहेत, उद्योगधंदे बंद पडले, तर आपल्या विभागामार्फत सगळ्या योजना जिल्हा उद्योग केंद्रामधून भेटणार की कोकणासाठी काही विशेष पॅकेज आपण आपल्या विभागात देणार आहे? दोन भाग आहे तुमच्या प्रश्नाचे. एक तर कोरोनामुळे बंद पडलेले उद्योग आणि माझ्या विभागातर्फे नवीन द्यायचे उद्योग, बरोबर ना? सूक्ष्म लघु आणि मध्य. आता माझा प्रयत्न आहे, आता जे बंद पडले कोरोनामुळे आणि काय काय जेवढे असतील बंद पडले त्यांना पुनर्जीवित करणं, त्यासाठी लागणारा पैसा किती आहे, किती टक्के कारखाने बंद आहेत, त्याची मी माहिती डिपार्टमेंटला काढायला सांगितली. ती मिळाल्यानंतर मी अर्थमंत्री जे आमचे आहेत त्यांच्या समोर हा अहवाल ठेवणार, आणि यांना कोणत्या एक तर बँकेच्या थ्रू इन्शुरन्सच्या थ्रू कुठून पैसे देणार हे मी त्यांना विचारणार आहे, पण आम्ही यांचं पुनर्वसन करणार. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.